आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर तर गोव्यात ठरला सर्वात मोठा पक्ष पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन देशांतर्गत सांकेतिक स्थूल उत्पन्नात महाराष्ट्राचा सरासरी वाटा सर्वाधिक चौदा पूर्णांक दोन दशांश टक्के आणि बारा आणि तेरा मार्चला गोंदियाच्या बोदलकसा इथं पक्षी महोत्सवाचं आयोजन आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड एकोणीसपासून सुरक्षित रहावं त्यासाठी चार साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे संपूर्ण लसीकरण मुखपट्टीचा वापर सुरक्षित अंतर हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखायची आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर असून आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विद्यमान काँग्रेस पक्षाकडून सत्ता हिसकावून घेतली आहा उत्तर एकवीस जागांवर विजय मिळवला आहे उपलब्ध मतगणनेच्या आकडेवारीनुसार सत्ताधारी भाजपने दोनशे एकतीसवर आघाडी घेतली आहे तर समाजवादी पक्ष एकशे सोळावर आघाडीवर आहे काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे बसपा एक जागेवर आघाडीवर आहे तर इतर अपक्ष चौदा जागांवर आघाडीवर आहे योगी आदित्यनाथ यांनी निष्पक्ष निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तसंच सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत भारतीय जनता पक्षाच्या राज्यात सुरक्षेचं वातावरण गरीब कल्याणकारी योजनेला जनतेनं प्राधान्य देऊन आम्हाला पुन्हा निवडून दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी लखनौ इथं व्यक्त केली पंजाबमध्ये अठ्ठ्याऐंशी जागांचे निकाल जाहीर झाले आहेत आम आदमी पक्षानं बहात्तर जागा जिंकल्या आहेत तर भारतीय राष्ट्रीय अकरा जागा जिंकल्या आहेत भाजपानं दोन शिरोमणी अकाली दल आणि अपक्ष आणि इतरांनी प्रत्येकी जागा जिंकली आहे आम आदमी पक्षाचे उमेदवार भगवंत भगवंतसिंग मान यांनी देशभरातील पंजाबी लोकांचे आभार मानले असून आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यातील जनतेचं अभिनंदन केलं आहे उत्तराखंडमध्ये चाळीस जागांचे निकाल जाहीर झाले आहेत त्यापैकी अठ्ठावीस जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे तर भारतीय राष्ट्रीय अकरा जागा जिंकल्या आहेत बसपाला एक जागा मिळाली आहे तीस जागांसाठी मतमोजणीचे कल उपलब्ध आहेत भाजपा वीस काँग्रेस सात बसपा एक आणि अपक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे मणिपूरमध्ये एकतीस जागांचे निकाल जाहीर झाले आहेत भाजपानं सतरा जागांवर विजय मिळवला आहे एनपीईपी एनपीएफ आणि अपक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत काँग्रेसनं तीन आणि अपक्षांनी पाच जागा जिंकल्या आहेत गोव्यात जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यातील तेरा जागा भाजपाच्या बाजूनं सात अपक्ष तीन आणि अपक्ष दोन आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल नागपुरात आम आदमी पक्षातर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मिठाई वाटत आनंद साजरा केला नागपूर शहरात भाजपाच्या विभागीय कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर अमरावती शहरातील भाजपा नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपाने जल्लोष साजरा केला भाजपात चंद्रपूर महानगराच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही जल्लोष साजरा केला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार त्यांनी रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत पुरोगामी समर्थ भारत उभा आहे असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे विधानभवन इथं सावित्रीबाईंच्या विधान विधानपरिषदि उपसभापती डॉ नीलम गोरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं युवक हे देशाच्या प्रगतीचा पाया असून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची त्यांची क्षमता प्रचंड आहे असं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या पी एफ अर्थात राष्ट्रीय युवा संसद उत्सव दोन हजार बावीसच्या राष्ट्रीय उद्घाटन उद्घाटनप्रसंगी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत ते उद्या सायंकाळी गुजरात पंचायत महासंमेलनात सहभागी होतील आणि नंतर संबोधित करतील गुजरातमध्ये तीन स्तरीय पंचायतराज प्रणाली आहे तेहतीस जिल्ह्यांमधल्या दोनशे चौदा हजार पाचशे जवळपास एक लाख प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत पंतप्रधान परवा राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या नूतन वास्तूचं लोकार्पण करतील या विद्यापीठात पोलीस तसंच सुधारात्मक प्रशासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिल्या जाईल दोन हजार विद्यापीठाची निर्मिती झाली होती त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते खेल महाकुंभचं उद्घाटन केलं जाईल यात जवळपास तेरा लाख खेळाडू भाग घेतील युक्रेनमधून राज्यात दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसंच त्यांना भारतीय विद्यापीठांमध्ये सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित केलं जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली या, या विद्यार्थ्यांसोबत काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते कुलगुरूंच्या अभ्यास गटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीनं सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश रशिया आणि युक्रेन देशांशेजारील सात ते आठ देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्यानं इतर देशांसोबत सामंजस्यानं या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल भारतात पुन्हा येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यायला मानसिकरित्या तयार करावं लागेल याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं युक्रेन शासन शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात राज्याचा आगामी वर्षा आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज 2021-2022 एकवीस हजार बावीसचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला विधान परिषदेत हा अहवाल अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सभागृहापुढे मांडला त्यात अर्थव्यवस्थेत बारा पूर्णांक एक दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे त्यामध्ये कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात चार पूर्णांक चार दशांश टक्के उद्योग क्षेत्रात अकरा पूर्णांक नऊ दशांश टक्के तर सेवा क्षेत्रात साडे तेरा टक्के वाढ अपेक्षित आहे सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न एकतीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न एकवीस लाख अठरा हजार तीनशे नऊ कोटी रुपये अपेक्षित आहे सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी वाटा सर्वाधिक चौदा पूर्णांक दोन दशांश टक्के आहे दरडोई राज्य उत्पन्न दोन लाख पंचवीस हजार त्र्याहत्तर रुपये अपेक्षित आहे असं या अहवालात म्हटलं आह ब्रेक द बायस अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी तेरा मार्चला नागपुरात पाच किलोमीटर मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे यासाठी प्रशासनानं जयत तयारी केली असून शाळा महाविद्यालयातील मुलींना आणि युवतींना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी कळवलं आहे कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेनंही या मॅरेथॉनला मॅरेथॉनसाठी पाऊल उचललं आहे जिल्हा प्रशासनानं मॅरेथॉन नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक जारी केली आहे ही मॅरेथॉन स्पर्धा कस्तुरचंद पार्क इथून सुरू होऊन संविधान चौक विधान भवन रस्त्यानं जपानी गार्डन वॉकर स्ट्रीट रामगिरी जिमखाना व्ही चौक या पाच किलोमीटरच्या मार्गानं होईल स्पर्धेचा समारोप कस्तुरचंद पार्क इथेच चौकात होईल राष्ट्रीय छात्र प्रमाणपत्रधारक उमेदवारांना पोलीस भरतीत प्राधान्य मिळावं या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला राज्याच्या महिला बालविकास मंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अंती अखेर यश मिळालं आहे यामध्ये एनसीसीच्या क प्रमाणपत्रधारक उमेदवारास पोलीस भरती परीक्षेच्या एकंदर गुणांच्या पाच टक्के बोनस गुण मिळणार असून ब प्रमाणपत्रधारक उमेदवाराला तीन टक्के आणि प्रमाणपत्रधारक उमेदवाराला दोन टक्के बोनस गुण मिळणार असल्याचा दिलासा देणारा हा निर्णय आहे पर्यटन संचालनालय नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या सहकार्यानं बारा तेरा मार्च रोजी बोदलकसा पक्षी महोत्सव दोन हजार बावीस आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे राज्यातील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करण्याकरता संपूर्ण राज्यभर वीस पर्यटन स्थळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भामध्ये रामटेक जिल्हा नागपूर बोर जिल्हा वर्धा आणि बोदलकसा जिल्हा गोंदिया या स्थळांची प्रसिद्धी करण्याच्या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन पर्यटन संचालनालय नागपूर कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे बोदलकसा पर्यटन पर्यटनस्थळ गोंदिया जिल्ह्यात असून अतिशय रमणीय असं स्थळ आहे संपूर्ण जंगलांनी वेढलेलं असून या जंगलात वन्य पशुपक्षी पक्ष्यांचे भरपूर प्रकार इथे पाहायला मिळतात त्याचप्रकारे ही निसर्गरम्य जागा निसर्गप्रेमींना तसंच पर्यटकांना माहिती व्हावी या उद्देशानं या पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महोत्सवात अनेक कार्यक्रम असणार आहेत जसे की पक्षी पर्यटन दिंडी जंगल सफारी सारस पक्षी संवर्धन तलावांची जैवविविधता माहिती कार्यशाळा छायाचित्र प्रदर्शनी या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वन्यजीव चित्रपट निर्माता नल्ला मुत्थू यांची वन्यजीव चित्रपट निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली पुन्हा ठळक बातम्या उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर तर गोव्यात ठरला सर्वात मोठा पक्ष पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन देशांतर्गत सांकेतिक स्थूल उत्पन्नात महाराष्ट्राचा सरासरी वाटा सर्वाधिक चौदा पूर्णांक दोन दशांश टक्के आणि बारा आणि तेरा मार्चला गोंदियाच्या बोदलकसा इथं पक्षी महोत्सवाचं आयोजन आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार